दादासाहेब सावरकर यांच्या जयंतीनिमित्त 28 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वर्गीय विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवार 28 मे रोजी शहरात शोभायात्रा काढण्यात येणार आहे. याशिवाय 3 दिवसीय विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सावरकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आनंद तांदुळवाडीकर यांनी दिली. यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत महापौर नंदकुमार घोडेले यांची उपस्थिती होती. तांदुळवाडीकर यांनी सांगितले की समर्थनगर येथील सावरकर स्मारक परिसरात विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. 28 मे रोजी सकाळी 8 वाजता उत्सव समितीच्या वतीने अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रविवारी टीव्ही सेंटर रोडवरील मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आनंद तांदुळवाडीकर यांनी केले. दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी खूप कार्यक्रमांचं नियोजन केलेलं आहे. माननीय आपल्या जिल्ह्याचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली आपण 26 तारखेपासून म्हणजे उद्यापासनं आपण कार्यक्रम चालू केलेले आहेत. त्यात 26 मे 2018 सायंकाळी 6:30 वरद गणेश सभागृहात मी अंदमानातील सावरकर बोलतो आहे व अनादि मी अनंत मी अशी या एकांकिका ठेवल्यात. 27 मे रोजी भव्य असा रोजगार मेळावा ठेवला आहे. त्यानंतर संध्याकाळी 27 तारखेला विदा सावरकर यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान व मुलाखत, त्यांना विषय असा दिलेला आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील आक्षेप व खंडन. वक्ते माननीय सच्चिदानंदजी शेवडे जे सावरकरांचे गाडी अभ्यासक आहेत आणि त्यांची मुलाखत घेण्यासाठी आपल्या शहरातील एक युवा कार्यकर्ते आपले पार्थ भावस्कर हे त्यांची मुलाखत घेणार आहे हा कार्यक्रम. यावेळी भाऊ सुरडकर, पृथ्वीराज पवार, अनिल पैठणकर, सुधीर नाईक, आशिष सुरडकर, सचिन वाडे पाटील, मिलिंद दामोदरे, लक्ष्मीकांत थेटे आदी उपस्थित होते.